ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए। रोहन बास खूब झाले तुझे आंघोळ आणि गाणं, लवकर ये, नाश्ता तयार आहे। हा रोहन जितका वेळ लावतोय ना आंघोळीला, तितक्या वेळेत आमच्या गावाकडे 4 म्हशींच्या आंघोळी होतात। कारण सासू एक अधिकारी वेडी होती। मम्मी 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 बघितलं बघितलं कशी मस्करी करतो माझी। ओ फो मम्मी, मला एक कळत नाही, तुला ह्याला इतकं सिरियसली घ्यायची काय गरज आहे? कधी कधी तर मला वाटतं तू त्याच्या मागच्या जन्मातली सावत्र आई आहेस। मागच्या जन्माचं माहिती नाही, पण या जन्मात तरी या नक्कीच माझ्या सावत्र सासूबाई आहे। याचा अर्थ याच्या पहिल्या बायकोची आई याची सख्खी सासू आहे। बघितलं सिंकू, उगाच आपल्या दोघांमध्ये भांडण लावतायत। आज तर आपल्या दोघांमध्ये भांडण होणारच आहे। का बरं? गेले 3-4 दिवस तू दाढी का केली नाहीयेस? अरे हे ना, वेळ नाही मिळाला। अच्छा, वेळ नाही मिळाला, मग ठीक आहे, आज नाश्ता करू नकोस, नाश्त्याच्या वेळेस जाऊन शेविंग करून दे। काय बोलतेस तू, राहू दे ना, काय फरक पडतो? काय फरक पडतो म्हणजे काय? ते मी मम्मी समोर नाही सांगू शकतो। ठीक आहे सासूबाई, तुम्हीच मला हे सांगा की मी दाढी वाढवल्यामुळे हिला काय त्रास होऊ शकतो। मला काय विचारतोयस? एक गोष्ट सांग, ही अशी दाढी घेऊन तू तुझ्या पहिल्या बायको समोर जाशील? गेलो होतो ना, रितू म्हणत होती छान दिसतोयस। अरे तुला तर हेच हवंय की लोकांनी तुला भिकारी समजावं। अच्छा, आता कळलं की तू गेले 3-4 दिवस दाढी का करत नाहीयेस, कारण ती त्या रितूला आवडते ना म्हणून। जा आता लगेच दाढी करून ये, नाहीतर मी या सुरीने तुझी हजामत करेन। बिन पाण्याने। एक मिनिट, मी बघते। मग जा ना, तुम्ही पण जाते। हॅलो, ए जरा रोहनना फोन दे। मी काय तुझी मोलकरीण आहे? अगं नाही ग, मोलकरणीचा तर मी खूप आदर करते। ए आदबीने बोलायचं काय, विनंती करायची, नाही तर तुझं तोंडच फोडीन या फोनने। या या, ऍक्च्युली यू आर राईट, प्लीज जरा रोहनना फोन दे। रंभा। रंभा? मी रंभा तर तू शुरपण खायस। रोहन तू तुझ्या पहिल्या बायकोला नीट समजाव, माझ्याशी नीट बोलत जा म्हणावं, नाही तर माझ्या इतकी वाईट कोणी नाही। ठीक आहे डार्लिंग, मी आजच तिच्याकडे जाऊन तिला सांगतो की तुझ्याशी तिने नीट वागावा। घ्या, याला आणखी एक निमित्त मिळालं याच्या पहिल्या बायकोकडे जायचं। अरे आता मी काय करू यार? तू जाऊन शेव कर। अगं शेविंग क्रीम संपलाय ना, मग बाहेर जाऊन शेव करून ये। तू ऐक माझ। आता आणखीन कोण आलो? नमस्कार, दाढी करायची आहे काय? काय? मला म्हणायचंय की पप्पा काका भाऊ। तू कोण आहेस ते सांग। मी बार्बर आहे साहेब, केस कापायचा धंदा आहे माझा, आणि फेस पॅक, फेस मसाज, बॉडी मसाज, हेड मसाज, आणि माझ्याकडे असा मॅजिक वस्त्र आहे ना, ज्याच्या चेहऱ्यावर फिरतो ना त्याचं रूपच बदलून जात आहे। अरे बाबा, अगदी योग्य वेळी योग्य ठिकाणी आलायस, यांचा चेहरा खुलव। रिंकू तुझं डोकं बिगं फिरलाय का? मी असल्या रस्त्यावरच्या लुंग्या सुंग्या नव्याकडून दाढी करून घेणार नाही। हो साहेब, मी रस्त्यावरचा आहे कबूल आहे, पण मी लुंगा सुंगा नाही। हा माझ्याकडे बी मोठे मोठे स्टार लोक दाढी करायला येतात काय? ऐक जरा, आणि आजचा जो मोठा सुपरस्टार आहे ना, त्याच्या गालावर पण ह्याच रस्त्यावरच्या उस्तादाचा वस्तारा चालतो काय? अरे तू कुणी असलास ना तरी मला याच्याकडून दाढी करून घ्यायची नाही। रोहन बस तिथे। अगं रोहन बस। अरे काय बस, अहो बसा ना साहेब, ते काय ना साहेब, मी जगातला सगळ्यात बिझी बार्बर आहे। सॉरी सॉरी। मोठे मोठे स्टार लोक माझ्या सलून खाली कार घेऊन उभे राहतात, आणि मी म्हणतो ओ भाऊ जरा टायमाने या। अच्छा, म्हणून दारादारावर बेल वाजवत फिरतोस का तू? सोशल वर्क साहेब, सोशल वर्क। त्याचं काय ना, मला वाटतं ह्या मॅजिकल वस्त्राचा फायदा सामान्य माणसाला पण मिळावा। ए मी सामान्य माणूस नाहीये। अच्छा, तुमच्या मागे लोकांची लाईन लागते का? नाही। लोक तुमच्याकडे वळून वळून बघतात का? नाही। तुमच्याकडून ऑटोग्राफ घेतात? नाही। एकदा फक्त एकदा तुम्ही ह्या मॅजिकल वस्त्राने दाढी करून घेतली की तुम्ही जगातले सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पुरुष व्हाल बघा। अरे बाबा तू बडबड कमी कर आणि काम जास्त कर, चल सुरुवात कर। आहो वहिनी, करतो करतो, तुम्ही काळजी कशाला करता, लगेच करतो की। संग साबण कुणी हा लावला संग साबण। आहो वहिनी, तुम्ही हे नाही सांगितलं की हे तुमचे कोण आहेत? नवरा। मग आजपासून हे तुमचे नवरा नाही राहणार। मला म्हणायचं की हे सुपरस्टार होतील बघा। संग वस्तारा कोणी हा लावला संग वस्तारा कोणी हा लावला। अरे फोन वाजला, फोन भी बघा कसा चुकीच्या टायमाला येतो। हॅलो, हा बोला साहेब। हा
लगेच यायचंय. हा येतो, हा हा लगेच येतो. सॉरी साहेब, मला लगेच जावं लागन. माझी दाढी अर्धवट सोडून जाणार? अरे तुम्ही स्वतःच करून घ्या की. अहो तुम्ही तुमच्या हाताने करून घ्या की. काय ना, मला एका मोठ्या स्टारचा फोन आला होता, त्याला एका शूटिंग साठी एका दिवसात दाढी करायची. आणि हे काम माझा मॅजिकल वस्त्रालय चांगल्या पद्धतीनं करतो बघा. मी आता निघालो साहेब. अरे ऐक माझी पटापट कर. अरे माझा सांता क्लॉज करून टाकलाय. जाऊ दे ना रोहन, उरलेली दाढी तू तुझ्या वस्त्राने कर, ठीक आहे? टोटून टोटून टोटून. अपेक्षा पुरी. रोहन कुठे? रोहन कुठे? रोहन कुठे? मी तुम्हाला विचारतो रोहन कुठे. सर ते येतात, त्यांनी मला स्वतः सांगितलं होतं. खोट सांगू नकोस. अरे दोन तास तर तू माझ्या सोबत होतीस, मग सांग कधी सांगितलं. सरांचा SMS आला. काय सांगतेस काय? SMS बिसमस मला काही माहित नाहीये. तुला माहितीये अमेरिकेतल्या सगळ्यात मोठ्या कॉस्मेटिक कंपनीचा मालक मिस्टर अँड मिसेस कॉस्मेटिक आपल्या कंपनीशी डील डिस्कस करण्यासाठी इथे येणार आहेत, आणि हा रोहन गायब आहे. त्यांच्याशी चर्चा कोण करणार? माझा काका. नाही सर, दुसऱ्या कोणातरी चांगल्या माणसाला बोलवूया. प्लीज शांत व्हा, प्लीज शांत व्हा. मी रोहन सरांना लगेच फोन करते. रोहन सर, हाय. अपेक्षा बोलते. हाय अपेक्षा, बोल तू. सर तुम्ही कुठे आहात? सर बॉस कधीपासून तुमची वाट बघतायत. अगं बॉस तर माझ्या मागेच उभे. मी तर बॉसच्या समोरच उभी आहे. कसे कसे इडियट भरलेत आपल्या कंपनी. रोहन सर प्लीज होल्ड ऑन. ओके सर, रोहन सर म्हणतायत की तुम्ही त्यांच्या मागे उभे आहात. मग तुझ्या मागे कोण उभे आहे? त्याचं बूट. रोहन सर. रोहन, ही काय वेळ आहे ऑफिसला यायची? अरे तुला माहितीये ना, मिस्टर अँड मिसेस कॉस्मेटिक अमेरिकेतून इथे येते शेव्हिंग क्रीमच्या ऍड कॅम्पेनचा प्रपोजल डिस्कस करायला. रोहन मी तुझ्याशी बोलतोय. आणि हे काय अर्धवट दाढी घेऊन ऑफिसला आलास? तर नीटच दाढी केली आहे. तू काय बोलताय सर तुम्ही? बघा ना मी किती स्मूथ शेव केले ते. मी दाढी करू नये. तेवढा वेळ नाहीये, मिस्टर अँड मिसेस कॉस्मेटिक कुठल्याही क्षणी येतील आता. आणि दॅट टाइम आय वॉन्ट यू इन युअर केबिन. तुम्ही दोघे याच्यावर नजर ठेवा. मला तर खूप आवडेल. पण रोहन तुझी अवस्था झाली तरी कशी? कळत नाहीये यार मी. आता वाटतंय बहुधा हे त्या बार्बरचंच काम असणार. कोण बार्बर? अरे सकाळी घरी आला होता उस्ताद, उस्तारा नाव होतं त्याचं. मला म्हणत होता की माझ्याकडे मॅजिकल वस्त्र आहे. मूर्खालेखाचा दाढी अर्धवट सोडून गेला. अरे पण बाकीची अर्धी दाढी तू करायचीस ना? केली होती मी, केली होती बाबा. इथे केस दिसतो एक तरी. दिसतोय का एक तरी? तू काय करतोय? माझा भाग आहे आणि हा त्या बार्बरचा. पुन्हा केल्यावर पुन्हा पुन्हा उगवते ही दाढी. हो ना. पण असं कॉमिकल दिसतोय. नाही सर, तुम्ही कॉमिकल नाही दिसत आहात, तुम्ही खूप हँडसम दिसताय. शट अप. अपेक्षा तुटून मी खाली जातो आणि सलून मध्ये दाढी करून येतो. ओके बाय. आणि तू कुठेही जाणार नाहीयेस. कॉस्मेटिक्सची फ्लाइट ऑलरेडी एअरपोर्ट वर लँड झाली आहे, ते कोणत्याही टाइमला इथे पोहोचणार आहे. अहो पण सर, या अवतारात मी त्यांच्या समोर कसा काय जाऊ शकतो? वेल डॅश युअर हेडेक. हॅलो, आय लव यू डार्लिंग. शट अप, शट अप. टुटून मी खाली जातो आणि दाढी करून येतो, तोपर्यंत प्लीज इथे मॅनेज करतो. नाही सर, ओके. प्लीज सलूनला जाऊ नका, तुम्ही या दाढीत खूप क्यूट दिसताय. माझी उरलेली दाढी काय? हॅलो. चल लवकर कर, फक्त साबणच लावणार आहेस की दाढी पण करणार आहेस तू? लवकर दाढी कर, मला ऑफिसला जायचंय लगेच. साहेब मला माफ करा. मी तुमची दाढी अर्धवट सोडून पळालो होतो, आता लय मस्त करतो बघा. वस्ताद मॅजिक वस्ताऱ्या वाला. तुझं मॅजिक गेलं खड्ड्यात. कोणी साहेब? साहेब स्टुपिड. इडियट. मी सांगितलं होतं ना, मी तुम्हा दोघांना सांगितलं होतं ना की रोहन वर नीट नजर ठेवा म्हणून. तो कॅबिन मधून बाहेर पडायला नको, मग तो कसा काय पळून गेला? सर आम्ही रोहन सरांवर नीट नजर ठेवली होती. पण तरी तो कसा काय सुटून गेला? कोणास? शट अप, डोंट गिव्ह मी ऑल दॅट क्रॅब. मी तुम्हाला सांगतोय, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीच्या हातातून निसटलं ना तर मी तुम्हा दोघांना बी डिसमिस करून टाकेन. सर मी उठा टुटून. सर ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून जाणार नाही. शाबास. कसं नाही जाणार?
कसं नाही जाणार? अरे डिस्कस करायला कोणी मॅनेजरच नसेल तर कोण बोलणार मिस्टर अँड मिसेस कॉस्मेटिक शी? कोण देणार आपल्याला 500 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट? सर, तुमच्या त्या काकांनाच बोलवूया का? ओके ठीक आहे, मी आता जाऊन रोहनला शोधून आणतो. अरे शोधायला टाइम नाहीये, ते डेलिगेट्स कुठल्याही टायमाला येऊ शकतात. आले? ओ नो. वेलकम 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 वेलकम. ओ नो नो, इनफॅक्ट वी शुड बी सॉरी की आम्ही तुम्हाला गेट पर्यंत रिसीव्ह करायला येऊ शकलो नाही. मिस्टर कॉस्मेटिक. मिस्टर कॉस्मेटिक? हो. अरे ही शेव्हिंग क्रीम लावून ऑफिस मध्ये यायची सॉलिड आयडिया आम्हाला खूप आवडली आहे. तुम्ही ते 500 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला दिलं ना तर मी माझ्या समडर मेल स्टाफला इन्स्ट्रक्शन कुठे भी जाताना शेव्हिंग क्रीमच लावून जा. एक्सक्यूज मी. यस प्लीज. मिस्टर कॉस्मेटिक्स. मिसेस कॉस्मेटिक्स. मिस्टर चेअरमन. या ग्लॅड टू मीट यू सर. सो एम आय. अरे पण तुम्ही जर मिस्टर अँड मिसेस कॉस्मेटिक्स आहे तर मग. सर मी आहे रोहन, तुम्ही मला ओळखलं नाही? रोहन. हू इज दिस हँडसम मॅन? हे मिस्टर रोहन काणे. हॅलो. आमच्या ऑफिसचा सिनियर एक्झिक्युटिव्ह. ही इज सो क्यूट. तू कुठे चाललायस? मी उघडते दरवाजा, जा. अगं मामा, आज तू दरवाजा उघडतेस? आज माझा पप्पा तर नाही आहे ना? ओव्हर स्मार्ट. अरे 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 टुटून, काय झालं? तू इथे अचानक कसा काय? वहिनी वहिनी, लपवा लपवा, रोहनला कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी लपवा, कारण मुलीच मुली त्याच्या मागे लागल्यात. मुलीच मुली? आणि त्याही भरपूर. हो हो. रोहन रोहन रोहन, काय झालं? अरे तुम्ही कालावर हात का ठेवलाय? कोणी मारलं बिरलं की काय? धाव्याने वस्त्रा मारला. अरे दाढी का वाढवली तुम्ही? नाही नाही, वाढवली नाहीये, आपोआप वाढली आहे. अगं सकाळी रिंकू कडे एक नावी आला होता, त्याने जादूचा वस्तारा चालवला. बघ ना, तेव्हापासून दाढी जायचं नावच घेत नाही. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? नो नो, नॉनसेन्स नाही, नावी सेन्स. तुझी गोष्ट अशी आहे की ही ह्याची जादूची दाढी मुलींना खूप आवडते. रोहन एक ऑटोग्राफ द्या ना प्लीज. रोहन माझ्या बरोबर एक फोटो काढ ना. यांची तर आता जिरवतेस मी. हॅलो हॅलो हॅलो, हा काय वात्रटपणा चालवलाय? ते तुम्हाला कोणी फिल्म स्टार वाटतात का? का तू त्यांच्याकडून ऑटोग्राफ मागतीयस आणि तू फोटोग्राफ मागतीयस? मॅडम, मी कुठल्या फिल्म स्टार पेक्षा कमी आहेत का? त्याला बघायला तर रस्त्यावर लोकांची गर्दी झाली आहे. ही सो अट्रॅक्टिव्ह. हॅलो अट्रॅक्टिव्ह, चला मागे, चला बाहेर, चला. या आजी आजोबा, बघा अचानक डॅडींची डिमांड किती वाढली आहे. वेट लागलंय जगाला, काही चॉईसच राहिला नाहीये. झाडू नाही मारे, निघा इथून, निघा आउट. ऑटोग्राफ वाली दाखवतेस तुला. आणि तुम्ही रोहन आताच्या आता आज जा आणि दाढी करा, जा. मामा मला तर दाढी नाहीये ना. विट्टू जोक पिकवू नकोस. रोहन गो प्लीज, पप्पांचा रेझर घ्या आणि आता दाढी करा राईट नाऊ. मी यांचा रेझर घेऊ? ब्लेड बदलून घे ना. अच्छा हे सांग, तो न्हावी कुठे भेटेल का? नाही, याच्यावर मुलींचं एवढं ओझं झालं, मी म्हटलं थोडं हलकं करावं. इनसाइड. ओके ओके, दाढीला जातो मी, दाढीला. हॅलो आंटी मम्मी. हा एक मिनिट, आंटी मम्मीचा फोन. बरं झालं तू फोन केलास, कारण मी तुला फोन करणारच होते. बडबड बंद कर आणि मला आधी हे सांग, रोहन तिथे आलाय का? आधी तर तू मला हे सांग की तू असा कोणता न्हावी पकडून आणलास की ज्याने माझ्या रोहनना असं जोकर बनवलं. काय बडबडतीयस, मला तर माहितीही नाही तिथे काय चाललंय ते. अच्छा, मग मला फोन तरी का केलास? आमच्या इथे खूप रिपोर्टर्स आलेत आणि म्हणतात की रोहनची मुलाखत घ्यायची आहे, तू त्याला लवकर पाठवून दे. ओ रियली? प्रेस कॉन्फरन्स माय फूट. ओके इडियट. आता काय फूटच्या पण प्रेस कॉन्फरन्स व्हायला लागली? आता मी तुला. अरे रोहन आले. रोहन फायनली झाली ना तुमची दाढी, बघू बघू. हो हो रितू, मी दाढी केली आणि ही बघ इतक्या पटकन पुन्हा आली सुद्धा. नमस्कार मंडळी, आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला जिने पूर्ण शहरात धुमाकूळ घातला आहे, रोहन काणे. आज सकाळपासून त्यांच्या मागे मुलीच मुली लागल्या आहेत आणि याच कारण आहे त्यांची मॅजिकल दाढी. Yeah.
अपेक्षा पुरी ओके ओके रोहन कुठे नाही सर अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे तू त्याच्याशी त्याच्या दाढी बद्दल डिस्कस केलं नाही सर सर मला रोहन सरांच्या दाढीमुळे काही त्रास झाला नाही सर खरं सांगायचं तर रोहन सरांच्या त्या विचित्र दाढीत ते इतके अट्रॅक्टिव्ह दिसतायत ना शट अप अपेक्षा सर मी तर म्हणते की तुम्हीही वाढवायला हवी या गालावर दाढी ओ कम ऑन सर रोहनने सांगितलं तुटून तू रोहनला सांग की अशी विचित्र दाढी घेऊन ऑफिस मध्ये पाय नाही ठेवायचा आय एम सॉरी सर पण रोहनची दाढी आता त्याच्या हातात नाहीये अरे दाढी हातामंडी नाही गाला उठली सर आता तुम्ही केसावरून स्वर्ग का गाठताय सर मला म्हणायचंय की रोहनची दाढी आता रोहनच्या ताब्यात नाहीये तो सारखी ती काढतो ती सारखी परत काढतो परत शट अप हात खाली घे मला माहितीये मला माहितीये तुम्हा दोघांची मिली बघत आहे माझं डोकं फिरवायला सर तुमचं डोकं फिरवायची काय गरज आहे माझं डोकं ऑलरेडी फिरलंय नाही सर माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता सर मला असं म्हणायचं होतं की आम्हाला तुमचं डोकं फिरवून काय मिळणार आमच्या चेक वर तर तुम्हीच सह्या करता डिसमिसल ऑर्डर सुद्धा साइन करेन समजला नाही सर तुम्ही मला डिसमिस नाही करू शकत डिसमिस नाही करू शकत आयुष्यात पहिल्यांदा मला इतका अट्रॅक्टिव्ह आणि हँडसम बॉस मिळाला तुला सुद्धा असं वाटतं का की रोहन हँडसम आणि अट्रॅक्टिव्ह बॉस आहे सर मला असं का वाटेल रोहनची सेक्रेटरी आहे हा रेटू रोहन मिळाला काय 10 वर्ष आधी मिळाला अगं बाई मी आजच म्हणतोय हे बघ तू त्याला सांग त्याने जर लगेच दाढी काढली नाही ना तर मी त्याला ऑफिस मधून काढून टाकेन काय 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 झालं सर ती म्हणते की ऑफिस मधून नाही दाढीच काढून टाका ठीक आहे मग मी तुमच्यासाठी वस्त्र घेऊन येतो अरे माझ्या वस्त्राची कमाल दाढी होई धमाल माझ्या वस्त्राची कमाल दाढी होई धमाल मॅजिक वस्त्रे वाला तूच आहेस होय होय मीच आहे अरे मॅडम तुम्ही या मॅडम तर मला ओळखत्यात पण तुम्ही कोण आहात बाई साहेब मी रोहन काणेंची बायको आहे अरे वा दोन दोन भाई का बघितलं मॅडम रोहन काणे आज माझ्या वस्त्रामुळे सुपरस्टार झालाय अच्छा सुपरस्टार वाल्या आमच्या बरोबर चल आणि आधी आमच्या रोहनला नॉर्मल बनव नाहीतर तू पण त्याच्यासारखा स्टार होशील आणि या वेळेला ना आकाशात दिसशील अरे पण झालं तरी काय अरे झालं काय म्हणजे तुझ्यामुळे आमचा नवरा आमच्या हातातून निष्ठच चाललाय आणि दुनियाभरच्या मुली त्याच्या मागे लागले आहेत अरे मग हे तर छानच झालं की छान तुझ्याकडे यायचं का हा चालेल अरे अरे त्यांना पहिल्यासारखं नॉर्मल करणार की नाही अहो त्यांना पहिल्यासारखं नॉर्मल बनवणं माझ्या हातात नाही आहे मग कोणाच्या हातात आहे जटाधारी ज्यांची लांबच लांब आहे दाढी जटाधारी ज्यांची लांबच लांब आहे दाढी अशा जटाधारी बाबांचा अशा महान बाबांचा जय असो ओम हेम क्लेम भेम चामुंडाई विचाई होई थँक्यू बाबा थँक्यू रिंकू कुठे आहेस तू बाबा आले बाहेर ये दाढी वाले बाबा आले 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 दाढी वाले बाबांची दाढी तर खरच खूप लांब आहे लोकांच्या दाढीचा इलाज करता करता आमची ही दाढी लांब लचक झाली अगं मूर्खनारी कुठं गेली तुझी अक्कल सारी लवकर रोहनला बोलव आणि त्याला महान बाबाला भेटव हो 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 या 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 बाबा या ओ माय गॉड रोहन हे पकड पकड ओफो लवकर पकड ना हे माझ्या रोहनच्या तोंडात कोणी काय कोंबलंय तुम्ही काय करताय दोघी काय नाही रोहन आम्ही तुमच्या मॅजिक दाढीवर उपाय करण्यासाठी लांब दाढीवाले बाबांना घेऊन आलोय हर हर महादेव हर हर महादेव जटाधारी ज्यांची लांबच लांब आहे दाढी अशा महान बाबांचा अशा महान बाबांचा याला कशाला आणलाय तुम्ही तुम्ही काय करू नका मॅजिक दाढीने माझा खूप फायदा होतोय आणि आमचं खूप नुकसान होतंय ओहो नुकसान वगैरे काय नाही यार या दाढीमुळे मी किती पॉप्युलर झालोय ते माहितीये बस हेच तर नकोय आम्हाला बाबा काहीतरी करा हर हर महादेव ओम हिम क्लीम वीम चामुंडाई विच्चई मागे हो म्हणजे पिछे जवळ आलास ना तर तुझी दाढी खेचून काढीन म्हाताऱ्या रोहन हर हर महादेव बालका आधी मला तुझी दाढी तर खेचू दे होय 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 हर हर महादेव हर हर महादेव होय 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 हर हर महादेव
अरे बाप रे, बाबा तुम्ही तर महान आहात. जटाधारी ज्यांची लांब आहे दाढी अशा बाबांचा विजय असो. हर हर महादेव. अगं नारी, निघाली ह्याची दाढी, आता सांग तुझी कोणती करू इच्छा पुरी. अरे तुझी मिशी किती आहे काळी. अरे मला म्हणायचं होतं, आता तुम्ही बाबांना घेऊन जा, नाहीतर त्यांची जळून जाईल दाढी. रोहन, आमचं रोहन. सोडव 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 रोहन. माझे रोहन. तुझं नाही, माझा रोहन. तुम्ही दोघी गप्पा बसा. माहितीये, त्या दाढीमुळे मी किती एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनलो होतो, पण तुम्ही दोघींनी मला पुन्हा ऑर्डिनरी बनवलं. काही गरज नाहीये तुला एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हायची. तू जसा आहेस तसा छान आहेस. करेक्ट. कमी कमी मुली तर मागे लागणार नाही. माहितीये, बॉसनी अल्टिमेटम दिला होता की ह्याने जर दाढी नाही केली तर ते ह्याला डिसमिस करतील म्हणून. अगं सोड त्या बॉसना, माहितीये किती छान दिसत. अरे रिंकू, रेटू, तुम्ही रोहनची दाढी काढून तर नाही ना टाकली? अरे मिस्टर अँड मिसेस कॉस्मेटिक ने आमच्या कंपनीला 500 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय. रोहन, तुझी दाढी कुठे? आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही दोघींनी याची दाढी साफ करून टाकली. ओ माय गॉड, तुम्ही दोघींनी काय केलं? काय झालं? अरे रोहनच्या त्या मॅजिकल दाढीमुळे आमच्या कंपनीला 500 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आणि त्यांनी रोहनला आपल्या कंपनीचा ब्रँड अम्बॅसिडर अपॉइंट केला होता.